ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नागपूर शहरात नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांच्या भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयात आज राडा, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप. नागपूर शहरात आज 27 फेब्रुवारीला नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांच्या भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयात राडा झाल्याचं पाहायला मिळते. काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात येतोय. भाजप कार्यालयात साहित्याची फेकाफेक देखील करण्यात आलेली आहे. यामुळे इकडे सध्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपाचे कार्यकर्ते जरीपटका पोलीस स्टेशन समोर गेलेले आहेत. एकमेकांच्या विरोधात तक्रार देण्याच्या तयारीत ते आहेत. भाजप नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांचा आरोप आहे की काँग्रेस कार्यकर्ता बाबू खान आणि त्याच्यासोबत आलेल्या काही महिला पुरुषांनी भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयात वाद घातला, त्यानंतर तोडफोड करत तिथल्या साहित्याची देखील नासधूस केलेली आहे. आपण या दृश्यांमध्ये पाहू शकता कार्यालयातील साहित्याची देखील फेकाफेक करण्यात आलेली आहे. त्यामुळे कुकरेजा यांच्या कार्यालयाचं नुकसान झालंय.